भिवंडी तालुका के पिंपलास ग्राम पंचायत के सभागृह हॉल में जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल झड़पोली द्वारा आयोजित मुफ्त आरोग्य व नेत्र तपासनी शिविर का आयोजन जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पिंपलास के शाखा अध्यक्ष पंकज महात्रे, उपाध्यक्ष भावेश भोईर, संघटक जीवन भोईर, खजिनदार हर्षद नागावकर, सदस्य रूपेश महस्के, अल्पेश चौधरी, कार्य अध्यक्ष हेमंत चौधरी, सदस्य अल्पेश पाटिल, मुकेश पाटिल, पीयूष चौधरी तथा जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पिंपलास शाखा के सभी कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मुफ्त आरोग्य शिविर में मुफ्त आँखों की जांच, मूतखड़ा, हर्निया, हाइड्रोसिल, अपेंडिक्स, ब्लड प्रेशर, डायबिटीज सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया और मुफ्त में चश्मा व दवाइयां भी दी गई। तो वहीं इस मुफ्त आरोग्य शिविर का लाभ भारी संख्या में लोगों ने लिया। इस अवसर पर पिंपलास ग्राम पंचायत सरपंच मीना छत्रपति कोली, सदस्य विशाल पाटिल, सुजाता महस्के, संजय घरत, जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था टेम्भौली शाखा अध्यक्ष मंगेश गोरसाईकर सहित भारी संख्या में मान्यवर व पिंपलास ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के सभी कार्यकर्ताओं द्वारा पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। जीजाऊ संस्था व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यातर्फे आज आपले आरोग्य विभाग मेतुबंद मूलवैद असे भरपूर आजाराचे कॅम्प राबवण्यात आलेला आहे। जीजाऊच्या मार्फत एक आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहेत। इथले शाखा अध्यक्ष पंकज म्हात्रे आणि मला ते हेमंत चौधरी हे खूप ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत। त्यावेळी ह्याचा पाठपुरावा करून म्हणजे स्वतः ताईंच्या मोनिकाताईंना फोन करून सांगितले, व्हॉट्सअप ग्रुपवरती सांगत होते की आम्हाला कॅम्प द्या आणि हे 4 महिने अगोदरपासून चालू होतं आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। आरोग्य शिबिरामध्ये आपले तापाचं शुल्लक कुठलं ऑपरेशन आहेत, मोठे ऑपरेशन झाले त्याचं सर्वांचे चेकअप चालू आहे आणि डोळ्यांच्या ऑपरेशनमध्ये मोतीबिंदू ऑपरेशन हा होणार आहे। ह्या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि उत्कृष्ट म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपलास गावकऱ्यांनी दिलेला आहे। इथे माझ्या पाठीमागे फक्त आतमध्ये हॉलमध्ये भरपूर गर्दी आहे, तसेच बाहेर सुद्धा भरपूर जनता पब्लिक उभी आहे आणि 50 जणांचं तरी मला वाटतं डोळ्यांचं चेकअप झालेलं आहे आणि आरोग्य शिबिरामध्ये पण 30-35 जणांचं आत्तापर्यंत चेकअप झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑपरेशनसाठी पण 10-12 लोकांचं आता नाव गेलेलं आहे आणि आरोग्य शिबिरामध्ये मला ते वाटतं हर्नियाचं सुद्धा ऑपरेशनचं हे आहे, ऑपरेशन इथे फ्रीमध्ये होईल। जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत आज आमच्या गावात एक कॅम्प खोललेलं आहे, त्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी आणि पंकज तथा म्हात्रे आणि भावेश भोईर यांनी सुद्धा प्रतिसाद आणि सहकार्य केलं, तसेच आमच्या गावकऱ्यांनी मंडळांनी सहकार्य केलेलं आहे। तरी आमच्या कॅम्पमध्ये मूलव्याध, हार्निया आणि अपेंडिक्स सारख्या रोगांचे उपचार होत आहेत। जीजाऊ सामाजिक संस्थेतर्फे ऑपरेशन मोफत करण्यात आलेले आहे, तरी पण 15 नावं गेलेली आहेत ऑपरेशनसाठी आणि 50 नावं भरपूर नोंदणी झालेली आहेत, तरी कोणाची तक्रार पण आलेली नाही। या अजूनपर्यंत आम्हाला आमच्या 2-3 गावात कॅम्प झाले,
पण आम्हाला जिजाऊ संस्थेमार्फत अजूनपर्यंत एक पण तक्रार आली नाही, त्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी भरपूर आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे. आमच्या जिजाऊ सामाजिक संस्थेमार्फत गोरगरिबांना खूप लाभ झालेला आहे आणि त्यासाठी ग्रामस्थ मंडळ आणि सर्व गावकरी त्यांचे आभार मानत आहेत. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य निलेशजी भगवान सांबरे हॉस्पिटल तरपोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र व आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे. मोतीबुंद, मुतखडा, मूलव्याध, हरण्या, अपेंडिक्स अशा विविध रोगांवर उपचार मोफत करण्यात येईल.